नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिषा युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत 2 जून पासून या 3 राशींवर पडणार आहे बुध ग्रहाचा खूप जास्त प्रभाव. यामुळे आपणास आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. त्या कोणत्या राशी आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ज्याप्रमाणे वेळेनुसार राशी परिवर्तन करतात, त्याचप्रमाणे ग्रहांचा उदय आणि अस्त देखील होत असतो. ग्रहांच्या हालचाली बदलाचा सर्व 12 राशींवर परिणाम पडत असतो. काही राशींवर शुभ परिणाम पडतो तर काही राशींवर अशुभ परिणाम पडत असतो. तर मंडळी, 2 जून रोजी बुध ग्रहाचा अस्त होणार आहे. बुधाचा अस्त अनेक राशीवर अशुभ परिणाम पाडणार आहे. बुध वृषभ राशीत अस्त असणार आहेत आणि त्यानंतर 29 जूनला बुध गोचर करणार आहेत. बुध ग्रहाच्या स्थितीतील बदलामुळे 3 राशींच्या लोकांना त्रास होऊ शकतो. या लोकांना आर्थिक नुकसान सुद्धा होऊ शकतं आणि त्यांच्या करिअरमध्ये अडचणी येऊ शकतात. तुम्ही व्यापार करत असाल तर त्यामध्ये आपणास नुकसान सहन करावं लागतं, किंवा नोकरी करत असाल तर नोकरीमध्ये बरेच अडथळे आपणास दिसून येतील. तर मंडळी, बुध ग्रहामुळे कोणत्या राशींचे नुकसान होण्याची शक्यता आहे या संदर्भात अधिक माहिती आपण पाहणार आहोत. पहिली रास आहे तुळरास. तर मंडळी, बुध ग्रहाच्या अस्ताने तुळ राशींच्या लोकांच्या समस्येत अधिकच वाढ होणार आहे. या राशींचे लोक दीर्घकालीन आजाराने त्रस्त होऊ शकतात. या काळात वाहन चालवताना खूप काळजी घेतली पाहिजे. या दरम्यान तुमचे शत्रू तुम्हाला खूप त्रास देऊ शकतात. त्याचबरोबर आपली वागणूक चांगली असेल तर आपणास चांगले फळ पाहायला मिळते. आपल्या जवळील पैशाचा अनावश्यक खर्च होणार आहे, यामुळे पैसा जपून वापरा. दुसरी रास आहे वृश्चिक रास. तर मंडळी, बुध ग्रहाच्या अस्ताचा सामना वृश्चिक राशींच्या लोकांना देखील सहन करावा लागणार आहे. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळणार नाही. तुमचं चांगलं चाललेलं काम हे बिघडू शकतं. तुमच्या कामात अनेक अडचणी निर्माण होणार आहेत. करिअरमध्ये अनेक संकटांना आपणास सामोरे जावे लागणार आहे. तसेच जोडीदाराबरोबर तुमचे वादही होऊ शकतात. पती पत्नीमध्ये मतभेद होऊ शकतात, त्यामुळे जोडीदाराशी चांगला संवाद साधला पाहिजे. जोडीदाराची या काळात व्यवस्थित काळजी घ्यावी. या काळात कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नका, यामुळे आपलं खूप नुकसान होऊ शकतं. तिसरी रास आहे मीन रास. तर मंडळी, मीन राशींच्या लोकांसाठी बुध ग्रहाचा अस्त फार नुकसानदायक ठरू शकतो. याचा सर्वात जास्त परिणाम तुमच्या तब्येतीवर दिसून येणार आहे. यामुळे आपण आपल्या तब्येतीची योग्य काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर वाहन चालवताना खूप काळजी घेतली पाहिजे. यामुळे आपला धोका टळू शकतो. या काळात आपल्यावर शनीची साडेसाती सुद्धा सुरू आहे, त्यामुळे कोणताही निर्णय घेताना खूप विचार करून घ्यावा. नोकरीत नवीन बदल आणण्यासाठी तसेच दुसरी नोकरी निवडण्यासाठी हा काळ योग्य नाही. यामुळे आपण या काळात नोकरी बदलण्याचा चुकूनही विचार करू नका. या काळात आपलं नुकसान होऊ शकतं. तर मंडळी, आपण या व्हिडिओत बुध ग्रहाचा अस्त या 3 राशींच्या लोकांना खूप नुकसानदायक असणार आहे. यामुळे या 3 राशींच्या लोकांनी खूप काळजी घेतली पाहिजे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.